नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून अद्याप कोणताही विसर्ग करण्यात आला नसला तरी गोदावरी काठावरील छोटे छोटे मंदिर या पावसाच्या पाण्याखाली गेली आहे। गंगापूर धरणाच्या व्यतिरिक्त येणाऱ्या छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहू लागल्याने हे सर्व पाणी गोदावरी नदीला येऊन मिळाले आहे। त्यामुळे गोदावरी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। नाली मिश्रित या पाण्यामुळे गोदावरीच्या पाण्याचा रंगही काळसर दिसू लागला आहे। वाघाडी नंदिनी यांसारख्या छोट्या नदी वजा नाल्यांना गटारीचे पाणी येऊन मिळत असल्याने हे सर्व पाणी पुढे पवित्र गोदावरी नदीत मिसळत आहे। त्यातच नाशिक महानगरपालिकेने पावसाळापूर्व नाली सफाई न केल्याने पाणी गोदावरी नदीला येऊन मिळत आहे। गोदावरी काठावर असलेल्या अनेक ड्रेनेजमधून गटारीचे पाणी गोदावरीच्या प्रवाहाला येऊन मिसळत आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठचा भाग काहीसा पूरसदृश्य झाला आहे। पुराची ओळख असलेल्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले असून राम सेतू पुलही अर्धा पाण्याखाली गेला आहे। याबाबत देवांग जानी यांनी अधिक माहिती दिली। गोदावरी नदीतला पहिला पूर हा गटारीच्या पाण्याचा पूर असतो। हा प्रश्न काही एक दोन वर्षाचा नाही, हा प्रश्न 8 वर्षापासून सातत्याने पुढे येतोय। त्यानिमित्ताने नाशिक स्मार्ट सिटी असो का नाशिक महानगरपालिका असो, त्यांनी विविध प्रकारचे दावे केलेले होते की आम्ही भुयार गटर आणि पावसाळी गटरच्या या पद्धतीने काम करू का आगामी काळामध्ये गटरीचा पूर येणार नाही। आता दुर्दैवाने सांगावं लागतं का दुटोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गटरीचा पूर आलेला आहे। आपण लहानपणी शाळेत शिकलोय का पाण्याला रंग आणि गंध नसतो, या पाण्याला रंग पण आहे आणि दुर्गंधी पण आहे। या पद्धतीने हे काम सुरू आहे। पावसाळी पूर्वची नाले सफाई व्हायला पाहिजे ती झालेली नाही। उपनद्यांची जी स्वच्छता व्हायला पाहिजे ती झालेली नाही। गटारची सफाई झालेली नाही। प्रशासक रमेश पवार यांनी वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा जे मेन होल्स वगैरे जे स्वच्छ व्हायला पाहिजे होते ते सुद्धा झालेले नाही। ही धोक्याची घंटा आहे। गंगापूर धरणामध्ये फक्त 22% पाणी साठा आहे। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। आणि या परिस्थितीमध्ये गोदावरी नदीला जर पूर येत असेल तर हे पाप हे लोक कुठं फेकतील। सर्वात आधी जे माननीय उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून जी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी समिती तयार केलेली आहे, 5 वर्षापासून निष्क्रिय झालेली ती समिती आहे। कर्तव्य शून्य ती समिती आहे। आणि ती पहिल्याची चहा बिस्कुट जी समिती आहे ती तात्काळ हायकोर्टाने ती बरखास्त केली पाहिजे। आणि जे याचिकेच्या नावाखाली जे हे धंदे करतात आणि जे बाकी जे उद्योग करतात या अधिकाऱ्यांना साथ देतात त्यांना सुद्धा न्यायालयाने शासन केलं पाहिजे। अचानक वाढलेल्या या नदी नाली मिश्रित पाण्यामुळे गोदावरी काठावरचे सर्वसामान्यांचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे। गंगापूर धरणातच पाणी साठा कमी असल्याने अद्याप कोणत्याही प्रकारचा विसर्ग करण्यात आला नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे। एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दान नाशिक।